नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आरजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. मित्रांनो, आज आहे 3 ऑक्टोबर. जाणून घेऊया आजच्या दिवसाचे दिनविशेष. 1988 श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरून भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले. 1957 रशियाच्या स्पुटनिक 2 या अंतराळयानातून गेलेली लायका या नावाची कुत्री ही अंतराळ भ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासातच ती मृत्युमुखी पडली. 1918 पोलंड हा रशियापासून स्वतंत्र झाला. 1913 अमेरिकेत आयकर सुरू झाला. 1903 कोलंबियापासून पनामा स्वतंत्र झाला. 1838 आजच्याच दिवशी द टाइम्स ऑफ इंडिया हे जगातील सर्वाधिक खपाचे दैनिक इंग्लिश द बॉम्बे टाइम्स अँड जनरल ऑफ कॉमर्स या नावाने मुंबईत सुरू झाले. 1954 या दिवशी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म झाला. लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर या चित्रपटसृष्टीत 4 दशके लोकप्रिय संगीत देणाऱ्या लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील लक्ष्मीकांत यांचा जन्म 1937 आजच्याच दिवशी झाला. कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धांत या विषयातील कार्यासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांचा जन्म 3 नोव्हेंबर 1933 रोजी झाला. अमर्त्य सेन हे बंगाली भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धांत या विषयातील कार्यासाठी 1998 अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले होते. गरिबी, आरोग्य, शिक्षण, मानवी विकास आणि एकूणच मानवी कल्याण त्यांच्या विचारांचा गाभा आहे. भारतीय केंद्र शासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी 2007 बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे ते अध्यक्ष आहेत. 39 त्यांनी 30+ भाषांत पुस्तके प्रकाशित केली आहेत. ते ऑक्सब्रिज कॉलेजचे पहिले आशियाई प्रमुख राहिले आहेत. अमेरिकन अभिनेता चार्ल्स ब्रॉन्सन याचा जन्म 1921 3 नोव्हेंबर या दिवशी झाला. अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांचा जन्म 1901 झाला. जयपूर संस्थानचा राजा सवाई जयसिंग यांचा जन्म 1688 झाला. जयपूरचा एक कर्तबगार व विद्याप्रेमी हा राजा होता. हा अंबरच्या विष्णुसिंह कछवाह यांचा मुलगा होता. 1700 गादीवर येताच पूर्वापार चालत आलेले मोगलांबरोबरचे मैत्रीचे संबंध त्याने दृढ केले. बहादूर शहा व नंतरचा मोहम्मद शहा यांच्याशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे 1720 ते 1722 व 1732 त्याला मावळ्याचा सुभेदार म्हणून नेमण्यात आले. त्याने उदयपूर व जोधपूर संस्थानांची मैत्री संपादन केली. तसेच 1734 माळवा मोगल बादशहाकडून मराठ्यांना अधिकृतपणे मिळवून देण्यात यांचेच प्रयत्न विशेष कारणीभूत होते. प्रजेच्या सुखासाठी जयसिंगाने धर्मशाळा, रस्ते, विहिरी बांधल्या. बादशहाकडून जिझिया कर रद्द करवला. जाटांचा बंदोबस्त केला आणि नवीन कायदे तयार केले. 1728 जयपूर ही राजधानी वसवून त्या शहराची त्याने नवीन रचना केली. कैलाशपती मिश्रा या गुजरातचे राज्यपाल यांचे निधन 2012 झाले. चीन विषयक तज्ज्ञ व पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक प्राध्यापक गिरी देशिंकर यांचे निधन 2000 झाले. कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर सी हिरेमठ यांचे निधन 3 नोव्हेंबर 1998 झाले. हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा स्मृतिदिन म्हणजे 3 नोव्हेंबर 1992. चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण यांचे निधन 1990 झाले. शाहीर, फटकाकार, गोंधळी अनंत फंदी यांचा स्मृतिदिन म्हणजे 3 नोव्हेंबर 1819. अनंत फंदी हे संगमनेर येथे राहत होते. त्यांचे आडनाव घोलप असे होते. हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात होऊन गेले. अनंत फंदींच्या आईचे नाव रावसाहेब आणि पत्नीचे नाव म्हाळसाबाई. अनंत फंदींच्या पूर्वजांचा गोंधळीपणाचा व सराफीचाही धंदा होता. अनंत फंदींनी पुढे बऱ्याच लावण्या केल्या. त्यातील काही प्रसिद्ध आहेत. नंतर त्यांनी तमाशा आरंभला व नंतर तमाशा सोडला. त्यांचे तमाशातील साथी एक
मलक फंदी, दुसरे रतन फंदी, तिसरे राघव फंदी आणि चौथे हे अनंत फंदी. अनंत फंदी यांना फंदी हे नाव पडण्याचे कारण, पूर्वी संगमनेर येथे मलक फंदी म्हणून एक फकीर होता. तो नेहमी लोकांमध्ये चमत्कारी रीतीने वागत असे म्हणून त्याला फंदी म्हणत. त्या फकीराचा आणि अनंत फंदींचा स्नेह असे, यावरून याचंही लोक फंदी म्हणू लागले व हे चौघे फंदी तमाशा घेऊन होळकर शाहीत गेले. अनंत फंदींनी 8 लावण्या व काही पोवाडे रचले. त्यांची रावबाजीवरील लावणी, नाना फडणवीसाचा पोवाडा व फटका हे विशेष नावाजले. त्यांना फटका या काव्यप्रकाराचे जनक म्हटले जाते. शंकराचार्यांनी संधीतील 24 नावं म्हणून दाखव असे म्हटल्यावर फंदींनी डफावर थाप मारून शीघ्र रचना केली अशी आख्यायिका सांगतात. शार्दूल विक्रीडित व शिखरणी ही या वृत्तांमध्ये त्यांनी रचना केल्या आहेत. मित्रांनो, हे होते 3 नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880, अर्थात 86 98 86 98 80. मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.